आए दिन शहर में शहरवासी जंबो कोरोना सेंटर्स की मांग कर रहे हैं, तो वही दक्षिण नागपुर स्थित आदिवासी कॉलोनी में एक डॉक्टर द्वारा कोविड सेंटर निर्माण का बस्ती के नागरिक तीव्र विरोध कर रहे हैं। आखिर क्या है ये मामला, आइए जानते हैं। नागपुर में कोरोना का आतंक जारी है। कोरोना से रोजाना दर्जनों से ज्यादा लोगों की मृत्यु हो रही है। सरकार और प्रशासन द्वारा कारगर उपाय नहीं किए जाने से नागपुर कोरोना का हॉटस्पॉट बना हुआ है। आज भी शहर के अधिकांश लोगों को ऑक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन, वेंटिलेटर बेड की कमी हो रही है, जिससे कोरोना से मृत्यु का ग्राफ भी बढ़ रहा है। कोरोना महामारी से दो हाथ करने के लिए सरकार, प्रशासन और अलग अलग सामाजिक संस्था, शहर के कई डॉक्टर्स कामकाज कर रहे हैं। कोरोना की बिगड़ी परिस्थिति पर काबू पाने के लिए कोविड सेंटर्स का निर्माण हो रहा है, लेकिन शहर के कुछ ऐसे भी डॉक्टर्स हैं जो घनी बस्ती में कोविड सेंटर का निर्माण करना चाहते हैं, लेकिन बस्ती वालों का कोविड सेंटर निर्माण को सख्त विरोध है। जी हाँ, हम बात करने जा रहे हैं दक्षिण नागपुर के अंतर्गत आने वाली टुकड़ो जी पुतले के समीप आदिवासी कॉलोनी की, जहाँ पर कोविड सेंटर निर्माण को लेकर लोगों में काफी रोष व्याप्त है। शहर के टुकड़ो जी चौक परिसर में आदिवासी कॉलोनी है, जहाँ पूरे एरिया में जो है यहाँ पर कोविड का सेंटर बनाया जा रहा है। तो यहाँ के नागरिकों का क्या कहना उस पर उनसे जानते हैं। उनका विरोध है यहाँ पे, क्योंकि ये बस्ती होने के कारण यहाँ पर कोविड सेंटर ना बनाया जाए, ऐसी भी उनकी मांग है। तो उनसे ही जानते हैं कि क्या उनका कहना है। एक तो ये सब आदिवासी कॉलोनी पुअर क्लास है, यदि पेशेंट हो गए तो उनके पास में पैसा नहीं कि वो अपनी यहाँ ये करे, और इनकी वजह से होने वाला है कि पेशेंट आएंगे यहाँ नज़दीक पास सब मकान है, बच्चे यहाँ खेलते रहते हैं, तो ये बहुत डिफिकल्ट जाएगा। और यहाँ दो पेशेंट दुरुस्त करने के लिए आएंगे और 20 पेशेंट को पेशेंट बनाएंगे, तो यहाँ वो कोरोना सेंटर होना ही नहीं है। आप रेसिडेंसी लिए, परचेस किए, रहने को आओ, मेडिकल स्टोर लगाओ, इसका कोई हमको ऑब्जेक्शन, पर यहाँ कोरोना सेंटर नहीं बनाने का, रेसिडेंस नहीं होने का। जब हमारी संवाददाता ग्राउंड रिपोर्ट बनाने के लिए घटनास्थल पर पहुंची, तो बस्ती के लोगों ने कोविड निर्माण सेंटर को लेकर अपनी आपबीती बताई। आइए सुनते हैं बस्ती के लोगों की जुबानी। आम्ही हे कोविड हॉस्पिटल इथे सुरू होऊ नये म्हणून आम्ही वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलो, पण अधिकारी आम्हाला म्हणाले की 4 दिवसात कोरोना जाणार आहे। किंवा आम्ही त्यांना म्हटलं की कंबाईन भिंत आहेत, म्हणजे इतकं ते जवळ आहे, तर ते म्हणाले की कोरोना एका भिंतीवरून चढून दुसऱ्या भिंतीवर जाणार नाही। पण आता आपण जो नवीन स्ट्रेन जो आला आहे, जो एअरबोन आहे, जो हवेतून जातो आहे, हे आपण आता आपण टीव्हीवर बघतोच आहे, तर तो हवेतून जर इतक्या जवळ जर तो आला, तर तो हवेतून म्हणजे सगळ्यांना अफेक्ट करेल ना। म्हणजे या हॉस्पिटलला 15 बेड्स आहेत, म्हणजे 15 पेशंटला वाचवण्यासाठी तुम्ही वस्तीतले 1000 लोकांना तर इन्फेक्शन नाही देऊ शकत ना। त्यांना तर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह किंवा याच्यावर नाही टाकू शकत ना, धोक्यात टाकू शकत नाही त्यांचे जीव। एका फक्त 15 किंवा 20 बेड मावतील इथे। जर आपण आतमध्ये गेलो तर खाली 1-10 बेड, वरती 1-5 बेड आहेत। केवळ इथे 15 पेशंटसाठी तुम्ही वस्तीतल्या 1000 लोकांना तर धोक्यात नाही टाकू शकत ना। आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांना भेटायला गेलो, पण त्यांनी आम्हाला ही उत्तरं दिली, त्याच्यामुळे आम्हाला फार निराशा वाटली। कारण कोविड सेंटर होत आहे, सगळ्यात मुख्य तर इथे लहान लहान मुलं खेळत असतात, ऑलरेडी तिथे ती लेडी राहते आहे आणि विथ 2 किड्स, 10 वर्षाचा 15 वर्षाचा जेही असेल, आणि इथे जागा नाही आहे पार्किंगला। ही 50-60 वर्षापूर्वीची ही बिल्डिंग आहे आणि ड्रेनेज नेहमीचा प्रॉब्लेम आहे। अशा अवस्थेमध्ये CCC कसं येणार आहे, कोविड केअर सेंटर कसं येऊ शकते? पार्किंगची जागा नाही आहे, लहान मुलं खेळत असतात, तुम्ही 10 लोकांचा जीव वाचवण्याकरता 1000 लोकांचा जीव धोक्यात नाही घालू शकत। कुठल्या म्हणजे डॉक्टरांकडनं हे कोविड सेंटर जे आहे ओपन करण्यात येतं? हे डॉक्टर कोणी दुबे आहेत, संकेत दुबे, त्यांचं ते हे ओनरशिप आहे आणि ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे। ॲक्च्युली त्यांनी आता 1-2-3 महिन्यापूर्वी ती घेतलेली आहे, तिथे ऑलरेडी लेडी राहते आहे, मुलांसोबत राहते आहे। तुम्हाला बघायचं आहे तर आतूनमधून जाऊन बघू शकता, ते मुलं आहेत तिथे राहतात। मेन रोडवर इथे ऑलरेडी 4-5 कोविड दवाखाने आहेत आणि ते फुल्ली ऑक्युपाईड नसतात, तिथे जागा आहे, तर इथे काही गरजच नाही। आणखी एक सांगायचं म्हणजे त्यांचंच इथे कोविड केअर सेंटर आहे, त्या वस्तीमध्ये पूर्ण विश्वकर्मा नगरमध्ये एकही पॉझिटिव्ह पेशंट नव्हता, ते उघडल्यामुळे आता पूर्ण पेशंट तिथे, म्हणजे कमीत कमी 40-50 लोक तिथे पेशंट झाले आहेत। म्हणजे 2-4 यांच्या बेनिफिट करता तुम्ही पूर्ण वस्तीला तुम्ही कोरोना पेशंट बनवणार आहे का?
माझं नाव सीमा सय्यम आहे. मी या घरी माझ्या दोन मुलांना घेऊन राहत आहे आणि सोबत माझ्या आई पण राहत आहे. आणि ही प्रॉपर्टी डिस्प्यूटमध्ये गेलेली आहे. कोर्टात केस चालू असताना सुद्धा या लोकांनी आपलं ट्रान्झॅक्शन चालू ठेवलेलं होतं. तुमचा मतलब आपके ओर से इसको विरोध जताया जा रहा है और जो भी यहाँ कोविड सेंटर जिस डॉक्टर द्वारा ओपन किया जा रहा है, तो आप अभी क्या मांग है, किस तरह से आपको मतलब यहाँ पे जो है कोविड सेंटर नहीं बनाना चाहिए, इसलिए आप क्या आगे करना चाहोगे? यहाँ तो मेरा भी इसको विरोध है और जो हमारे नेबर्स है बस्ती का पूरा यानी पूरे लोगों का विरोध है इसको, क्योंकि यहाँ पे छोटे बच्चे है, एल्डर्स है, तो उनको भी प्रॉब्लम आ सकता है ना. माझं नाव दीप्ती पात्रा है. आमच्या इकडे कोविड सेंटर आम्ही मुलं म्हणजे आता ॲक्च्युली आमच्याकडे सगळे वयस्कर लोकही खूप सारे वयस्कर लोक आहेत. त्यांना आधी जेव्हा त्यांना कळालं की ते कोविड सेंटर बनवत आहे तेव्हापासून त्या लोकांनी ॲक्च्युली धास्ती खाऊन घेतले की कोविड जर चालू इथे सेंटर झालं की कसं होईल. आता जसे ते सोनवणे काका जे सगळ्यात पहिला तुमच्याशी बोलले, त्यांनाही तेच टेन्शन आहे की इकडे आहे आमची मुलं आहेत, रस्ता लहान असल्यामुळे मुलं खेळू शकणार नाहीत. ज्या वेळा कोणी ना कोणी इथे कसं आहे की इतकं ते स्ट्रेन आता जास्त हे झालेलं आहे की मृत्यू येतच आहे. म्हणजे मुलं असं आम्हाला हे टेन्शन आहे की मुलं हे असे बघतील का ॲम्ब्युलन्स गाड्या ज्या आहेत त्या कंटिन्युअसली येत राहतील, मुलं बघत राहतील, ते डिप्रेशनमध्ये जातील. सध्या शाळा बंद आहे, मुलं घरामध्येच आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीचं माहिती आहे की करोना चाललेला आहे, हे कंटिन्युअस बघत राहणार करत राहणार आणि लोक मुलं टेन्शनमध्ये. आमचं जे आम्ही ज्याच्यापासून मुलांना आमच्या जे वयस्कर लोक आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे काही नाही झालं तरी हे डिप्रेशनमुळे आणि टेन्शनमुळे त्यांना करोना आता नाही होणार पण हार्ट अटॅक येईल आणि ते हे होऊन जातील ना. तर आम्हाला आमच्या ह्यांच्या आम्ही पुढेही गेलेलो आहोत, आम्ही जाऊन कंप्लेंटही केलेलं आहेत पण आम्हाला कोणाची साथच नाही आहे. आम्ही पूर्ण वरच्यापर्यंत गेलो की हे असं असं झालेलं आहे इथे आहेत पण ते काही आम्हाला सपोर्ट करायला कोणीच तयार नाही आहेत. आम्हाला एक एक अशी उत्तरं मिळाली आहेत की त्यांनी त्याच्यामुळे आम्ही लोक अजून जास्त म्हणजे खचून गेल्यासारखं झालेलो आहोत. दवाखानाही नाही पाहिजे ना, कारण पुढे तो आज कोविड सेंटर खोललाय, पुढे तो दवाखाना इथे खोलेल, बरोबर आहे, म्हणजे पुढे त्याला हे मिळणारच आहे ना, काही ना काहीतरी तो करत राहील. म्हणजे आम्ही काय इकडे काय त्याच्या म्हणजे भीतीने राहायचं, घरात राहायचं, दरवाजे बंद करायचं, घरात मास्क घालायचं, सगळं तेच करत राहायचं का. आपल्यावर इथे काही हे नाही, सरळ राहणारे आहे, निवासी लोक आहे. निवासी लोकांमध्ये तुम्ही हॉस्पिटल असेल ठीक आहे की साधारण डॉक्टर हे असतं हॉस्पिटल वेगळं आहे छोट्या बाळांचं वगैरे. आज परिस्थिती काय आहे, आजची परिस्थिती आधीच अर्धे लोक धास्तावलेले आहे लोक की काही थोडंसं सर्दी खोकला झालं आणि मला कोरोना तर नाही झाला या भीतीने अटॅक येऊन चालले आहे लोक आणि त्याचं परिवारसुद्धा तसंच होऊन राहिला धास्तावलेला. आणि या परिस्थितीमध्ये इथे जर आता हे काय एक 5-6 महिने झालं त्यांनी घर घेतलं, म्हणे नाही मी हॉस्पिटल नाही मला घरात राहण्यासाठी मी आपल्यासाठी घेतलेलं आहे असा व्यक्ती म्हणत आहे, तर मग असं मग काय आता वस्तीतल्या लोकांना मारायचा प्रयत्न सुरू आहे का? आधीच तो असं आम्हाला माहिती मिळाली की तो एक एक पेशंट असं घेतो की 4-4, 5-5 लाख घेऊन तो भरती करत आहे. आज इथं अशी व्यवस्था करून ठेवली, आम्ही आमचे मुलं आमचे परिवार आमचे माणसांनी घेऊन कुठे जावं, आम्हाला तर कुठं सोय नाही ना, आम्हाला इथेच राहायचं आहे. आणि ही काही सार्वजनिक जागा नाही आहे, पीयू प्लॅट नाही की तुम्ही घ्या आणि कुठेही हॉस्पिटल उघडा, आम्ही कुठे जाणार आमचे? मग रेसिडेन्शियल एरियामध्ये अलाऊ नाही आहे, मग आणि आम्हाला इथे पाहिजे नाही, आम्हाला हॉस्पिटल कोरोना पाहिजे ना. आज आमचे मुलं बरे, आम्ही आपल्या परिवाराला घेऊन कुठे जाणार? हॉस्पिटल पाहिजे कुठे जाणार? मग आणि असंही नाही ना की त्यांनी संमती घेतली आहे, काही वस्तीतल्या लोकांना कुणाकडे जाऊन कोणाकडून अजून अपेक्षा हे नाही केली की काही त्यांनी विचारलं नाही की मला हे हॉस्पिटल उघडायचं आहे, तुमची संमती आहे की नाही. आज इथे सगळे आपापल्या परिवार आपल्या पोटासाठी कमवतात नि राहतात, जे काय मिळत आहे ते खाऊन आपले सुखी राहतात परिवाराला. आणि हे असे पैसे घेऊ घेऊन जर हे लोक असे होणार तर मग कसं होणार? बाकीच्या तो बिझनेस करतो म्हणजे लोकांना मारू मारू बिझनेस करेल का तो? तो दर्शकों देखा आपने किस तरह से लोगों में कोविड निर्माण सेंटर को लेकर सख्त नाराजी है. इस पूरे घटना में सरकार जिला प्रशासन मनपा प्रशासन ध्यान दे और सुचारू ढंग से कोई अच्छा निर्णय ले और लोकतंत्र में जीने वाले लोगों के साथ न्याय करे, यही समय की मांग है. जिस तरह से हमने देखा कि परिसर के लोगों का इस कोविड सेंटर के लिए विरोध है, जिस तरह यहाँ जो है लोग रहते हैं, छोटे बच्चे यहाँ पर खेलते हैं, जिसे देखते हुए कोविड सेंटर यहाँ ना बने ऐसी इस परिसर के लोगों की मांग है. कैमरा पर्सन माइकल रामपुरी के साथ मैं क्षितिज देशमुख, BCN न्यूज़ नागपुर.